बीड शहरातील संत नामदेवनगर भागात नीता कुटे आणि त्यांचे पती श्याम कुटे या दोघांनी पत्र्याच्या शेडमध्ये महादेवाचं छोटं मंदिर बांधून गेल्या 2 वर्षांपासून अनिष्ट अघोरी प्रथांचा अवलंब करत लोकांकडून पैशांची उकळपट्टी केली आहे. तर नीता कुटे या महिलेच्या अंगात येत असल्यानं ती सुकून पाहत होती. त्यामुळे या भागात पुत्रप्राप्तीसह अन्य संकट दूर होण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. या प्रकारासंबंधित माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक गणेश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत बारवकर, पोलीस उपनिरीक्षक स्वाती लामखंडे यांच्या पथकानं नीता कुटेंच्या घरावर छापा टाकून कुटे दाम्पत्याला ताब्यात घेतलंय. तर त्या ठिकाणी ग्राहक येऊन जादूटोणा करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्यानं यामध्ये 8 महिलांना ताब्यात घेण्यात आलंय. तर अनिष्ट प्रथा प्रतिबंधक कायद्यानुसार या 10 जणांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलाय. नाही सर, त्याच्यामध्ये केलं नव्हतं सर. आपण माहिती घेतोय सर, जरा याला हे आहे त्याची थोडी माहिती घेतोय मी, नंतर तुम्ही डिटेलमध्ये. हो सर 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 हो सर, अशी माहिती संत नामदेवनगरमध्ये श्याम कुटे आणि त्याची पत्नी नीता कुटे किंवा जादूटोण्याद्वारे लोकांचे आधार कमी करते, देवाचा कोप वगैरे असेल ते कमी करते, अशा प्रकारची माहिती आहे. आणि तिथं बऱ्याच ठिकाणी बरेच लोक आलेले आहेत जादू मंत्र टोण्यासाठी, अशी माहिती मिळाल्यानं पोलीस पथक जाऊन तिथं रेड केलेलं आहे. तिथं लिंब वगैरे जे जादू मंत्र करण्यासाठी लिंब वगैरे वापरतात ते पण मिळालेलं आहे. अंगात वगैरे कसं येतं हे सगळं आम्ही तिथं जाऊन रेड केलेलं आहे. आणि आरोपी जे आहे श्याम कुटे आणि नीता यांना ताब्यात घेतलेलं आहे. काही महिला पण तिथं आलेल्या होत्या दाखवण्यासाठी जादू करण्याशी, त्यासंबंधी त्यांना पण ताब्यात घेतलेलं आहे. आणि सरकारतर्फे फिर्याद देऊन मग कायदेशीर आम्ही गुन्हा दाखल करतो, तपास करतो. तक्रारी असे काही आलेले नव्हतं, पण अशी माहिती मिळाली होती की व या ठिकाणी असं असं दर गुरुवार आणि सोमवार हे असं होतं अशी माहिती होती. त्यामुळे पोलीस पथकानं जाऊन रेड करून ही कारवाई केली. कलम जादूटोणा विरोध अधिनियममध्ये कलम 2 मध्ये सबसेक्शन जे आहे ते 2, 3 आणि 5 याप्रमाणे गुन्हा दाखल. सध्या 10 लोकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. विचार कोण आले होते कोण आले सगळे चौकशी होईल आणि कारवाई. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, बीड.